नमस्कार मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंडळी मुद्द्यावर बोलू या आपल्या विशेष कार्यक्रमात आज आपण बारामती लोकसभा मतदारसंघात नेमकं काय चाललंय याविषयी बोलणार आहे निवडणूक आली किंवा राजकारणाचा विषय जरी निघाला तरी बारामती आणि पवार यांच्याशिवाय तो पूर्ण होत नाही गेल्या वर्षभरामध्ये राजकारणामध्ये म्हणजे खास करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय त्याचे पडसाद देखील बारामतीमध्ये सुद्धा दिसतात लोकसभेला जे झालं तेच विधानसभा निवडणुकीत होईल का या प्रश्नानं महायुतीमधील घटक पक्षांच्या सर्व आमदारांना चिंताग्रस्त केले लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभेतून सुप्रिया सुळेंना तब्बल अठ्ठेचाळीस हजार मतांचं मताधिक्य मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत बारामतीकर काय करणार या विचारानं सर्वांच्या मनामध्ये उत्सुकता सिगेला पोहोचते मंडळी यासंबंधीच आपण सविस्तरानं जाणून घेऊयात आता पुढे जाण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा आणि आमच्या व्हिडिओचे नियमित अपडेट मिळण्यासाठी बेल आयकॉनवरती जरूर प्रेस करा तर मंडळी तुम्हाला आठवत असेल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बारामतीमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये अजितदादा पवार यांनी बारामतीतल्या मतदारांना फार निर्वाणीचा असा एक भावनिक इशारा दिला होता ते म्हणाले होते की बारामतीच्या विकासासाठी त्यांनी जीवाचं राहण केलंय सर्वस्व दिलाय तालुक्यांच्या तुलनेमध्ये बारामतीचा विकास किती दिसतो हे बारामतीकारांना चांगलं माहिती आहे त्यामुळे जर का लोकसभेमध्ये दगाफटका झाला तर विधानसभेची निवडणूक ते लढवणार नाही असं अजितदादा म्हणाले होते आता निकाल काय लागला हे आपण सर्वांना सगळ्यांनाच माहिती आहे निवडणूक म्हटलं की मतदारांना भावनिक करण्यासाठी कदाचित अजितदादा असं बोलले असतील असं आपण आता समजूया आता होणाऱ्या लोकसभा निव विधानसभा निवडणुकीला बारामतीमधून अजितदादाच उमेदवार असणार आहेत यामध्ये काही शंका नाही आश्चर्य हे आहे की अजितदादांच्या विरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार लढतील हे आता स्पष्ट झालंय अजितदादांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचा युगेंद्र हा मुलगा पवार कुटुंबाच्या मागच्या पिढीमध्ये म्हणजे आत्ताच्या शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे आपण पाहता आलोय पण एक वर्षापूर्वी अजित पवारांनी काका शरद पवार यांना धक्का देत बंड केलं आणि आता शरद पवारांनी तीच खेळी अजितदादांवर उलटवण्याचा पुरता बंदोबस्त केल्याचं दिसतंय आणि त्यासाठीच अजितदादांच्या विरोधात त्यांच्याच पुतण्याला युगेंद्रला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याचा डाव शरद पवारांनी आखल्याचं दिसतंय आता खरी लढाई बारामतीकरांची आहे कारण लोकसभेवेळी बारामतीकरांमध्ये कमालीची अस्वस्थता आपल्याला दिसून आली आणि तेव्हा एक वाक्य अख्ख्या बारामती तालुक्यात ऐकायला मिळालं होतं ते म्हणजे लोकसभेला सुप्रिया ताई आणि विधानसभेला अजितदादा याची प्रचिती देखील बारामतीतून सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या अठ्ठेचाळीस हजारांच्या मताधिक्यानं दिसून आली लोकसभेच्या निवडणुकीत अजितदादा स्वतः उमेदवार नव्हते तर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार होत्या सुनेत्रा पवार या तशा राजकारणात नौख्या आहेत आणि त्यांच्या तुलनेमध्ये संसदीय राजकारणात सुप्रिया सुळे यांच्या चांगल्या कामाची जाणीव ठेवत बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंना मतदान केलं याबरोबरच शरद पवारांनी आजपर्यंत बारामतीसाठी जे केलं त्याची जाणीव देखील त्यांनी ठेवली त्यांच्याच हयातीमध्ये त्यांच्या मुलीचा पराभव करणं बारामतीकरांना कदाचित योग्य वाटलं नाही अशी खासगीमध्ये देखील चर्चा मोठ्या प्रमाणात होत होती आता आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीकर लोकसभावेळी जे बोलत होते तेच करणार की नवा लोकप्रतिनिधी निवडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं अजितदादांच्या विरोधात त्यांचाच पुतण्या युगेंद्र पवार उभा राहणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे या निमित्तानं युगेंद्र हे शरद पवारांचे तिसरे नातू असतील की जे निवडणुकीच्या रिंगणात येतील यापूर्वी पार्थ पवार यांनी दोन हजार एकोणीस मध्ये मावळ लोकसभा लढवली परंतु त्यांचा पराभव झाला रोहित पवार यांनी दोन हजार सतरामध्ये जिल्हा परिषद तर दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा लढवली दोन्ही वेळा ते विजयी झाले आणि सध्या ते कर्जत जामखेड विधानसभेचे ते आमदार आहेत आता युगेंद्र पवार यांना तसा राजकीय अनुभव नाही आहे गेल्या काही वर्षापासून ते बारामती तालुक्यात सक्रिय आहेत कुस्तीच्या स्पर्धा असतील आणि इतर काही कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी युवकांचं एक नेटवर्क उभा केलंय त्यांचे वडील श्रीनिवास पवार यांचाही तसा राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये फारसा वावर कधीच नव्हता युगेंद्र यांच्या आई शर्मिला पवार या त्यांच्या शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात थोड्याफार प्रमाणामध्ये सक्रिय राहिल्यात आता राजकारणात मुरलेल्या अजितदादांच्या समोर नवख्या युगेंद्र पवारांचा टिकाव लागणार का असा प्रश्न अनेकांना पडलाय परंतु युगेंद्रच्या माग शरद पवार ही ताकद असणार आहे त्यामुळं केवळ आणि केवळ शरद पवार यांच्या ताकदीवरच युगेंद्र पवारांची लढाई तिथं असणार आहे बारामतीतील विधानसभा निवडणूक असो की लोकसभा निवडणूक पवार घराण्याला कधीच प्रचारासाठी वनवन भटकावं लागलं नाही की मतांची गोळाबेरीज करण्यासाठी इतर नेत्यांप्रमाणे निवडणुकीच्या प्रचाराची विविध आयुध वापरावी लागली नाहीत हा गेल्या सहा दशकातील निवडणुकांचा इतिहास आहे मात्र हे चित्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बदललेलं आपणाला दिसलं पवार कुटुंबातच फूट पडल्यानं आणि घरातलीच व्यक्ती एकमेकांच्या विरोधामध्ये उभा राहिल्यानं घरोघरी जाण्याची वेळ पवार कुटुंबियावर आल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं आता तर पहिल्यांदाच बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये निरीक्षक नेमल्याची घटना घडली आहे यावरून तुम्हाला अंदाज येतोय विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील काका पुतण्याची नवी जोडी ही आमने सामने येणार असल्यानं विजयासाठी जंगजंग पछाडलं जाईल आणि कधी नव्हे तो निवडणुकीचा वेगळा अनुभव जो इतर मतदारसंघामधले मतदार सातत्यानं घेत असतात तो अनुभव बारामतीकरांना देखील मिळेल याची खात्री वाटते लोकसभेला अजितदादांच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी विधानसभेला अजितदादा स्वतः उमेदवार असल्यानं त्यांना हरवणं शरद पवारांना देखील सहज शक्य होईल असं वाटत नाही शरद पवार यांचं वय आणि पुढच्या पिढीतील नेता म्हणून अजितदादांचं बारामतीकरांमध्ये बारामती असलेलं स्थान हे पाहता आपल्याला ते शक्य वाटत नाही बारामतीकरांच्या विकासासाठीची त्यांची कटिबद्धता हे बघता शरद पवार यांच्यासाठी देखील अजितदादांना पराभूत करणं आव्हान असणार आहे एकच गोष्ट अजितदादांच्या विरोधात आहे ती म्हणजे त्यांनी सोडलेली शरद पवारांची साथ आता ती साथ का सोडली खरंच विकासासाठी अजित पवार भाजपसोबत गेलेत का की त्यांच्यावरील संभाव्य कारवाया टाळण्यासाठी गेले याची उत्तरं जनतेला माहिती आहेत त्यामुळं त्यात नव्यानं काहीतरी सांगण्याची आवश्यकता हो अजिबात नाही अजित पवारांच्या राजकारणाविषयी आपण बोलतोय म्हणून आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय वाटचालीविषयी देखील थोडक्यात सांगतो अजितदादांची राजकीय जी एंट्री आहे म्हणजे प्रवेश जो झाला त्यांचा तो एकोणीसशे ब्याऐंशी मधच्या सुमारास झालेला आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर ते संचालक म्हणून त्यावेळी निवडून आले त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले त्यानंतर बारामती लोकसभेचे खासदार झाले सर्वात तरुण खासदार म्हणून त्यांची त्यावेळी गणना झाली पुढे एक्क्याण्णव पासून ते आतापर्यंत अजितदादा सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत आणि त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यानंतर केलं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यावेळी रतनराव काकडे यांचा सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस मतांनी पराभव केला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये चंद्रराव तावरे यांचा अजितदादांनी पन्नास हजार तीनशे सहासष्ट मतांनी पराभव केला दोन हजार चारमध्ये विधानसभा निवडणुकीत अजित पोपटराव तुपे यांचा सहासष्ट हजार एकशे सत्तावन्न मतांनी पराभव केला दोन हजार नऊ मध्ये रंजन तावरे यांचा तब्बल एक लाख दोन हजार सातशे सत्त्याण्णव मतांनी पराभव दोन हजार चौदा मध्ये बाळासाहेब गावडे यांच्या विरोधामध्ये एकोणनव्वद हजार सातशे ब्याण्णव मतांनी ते विजयी झाले दोन हजार एकोणीस मध्ये गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विक्रमी एक लाख पासष्ट हजार दोनशे पासष्ट मतांनी ते विजयी झाले या निवडणुकात अजितदादांनी विजय किती मतांनी मिळवला हे आपण मुद्दाम पाहिलं कारण त्यातून अजितदादांच्या विजयाची आणि एकूणच एकतर्फी झालेल्या निवडणुकीची कल्पना आपल्याला येते आता तीन ते चार महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा आत्तापर्यंत मिळवलं त्या मताधिक्यानं निवडून येतील का याविषयी बारामतीकरांमध्येच शंका ज्यांनी आयुष्यात उभा केलं राजकारणातली पदं दिली त्या काकांची अर्थात शरद पवारांची साथ सोडून दिल्याची बाब बारामतीकरांना किती रुचली आहे हे आपण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाहिलं परंतु इथं मुद्दाम आठवण करून देतो की लोकसभा निवडणुकीची गणित वेगळी होती आता विधानसभेचा विषय वेगळा आहे मात्र घरातूनच मिळालेलं आव्हान अजितदादा कसं परतावून लावतात शिवाय शरद पवारांच्या राजकीय खेळ्यांना नवनवीन डावांना ते कसे प्रतिडाव टाकतायत हे पाहणं फक्त बारामतीकरांसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी अतिशय उत्सुकतेचा असणार आहे तुम्हाला हा विषय हा व्हिडिओ कसा वाटला तो व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण युट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरती त्याला सबस्क्राइब करा लाईक आणि फॉलो करा आणि नवनवीन व्हिडिओची जे अपडेट तुम्हाला पाहिजे असतात त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवरती जरूर प्रेस करा धन्यवाद भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एन एल सी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कुराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन